Hello everyone, let's move to the next part of this topic. We covered the first disease of first aid treatment, that is shock. Second one is a snake bite. Okay, third one is a burns and scars. Okay, and next we are going to get the information about the poisoning. Okay, कुठले टाइपचे पॉइजनिंग तुम्ही यामध्ये स्टडी करणार बघूया. पॉइजन इज सबस्टन्स विच वेन ऍडमिनिस्टर्ड इन द बॉडी विल प्रोड्यूस इल इफेक्ट ऑर इवन डेथ. ओके, पॉइजन मुळे काय होऊ शकतं तर ते त्याचं आपल्या बॉडीवरती ऍडवर्स इफेक्ट होऊ शकतं किंवा डेथ सुद्धा होऊ शकतं. ओके, इथं दिलेलं आहे बघा, कुठल्याही गोष्टीचा आपण अतिरेक केला वापर जर झालं तर त्याचा रिझल्ट काय होईल, ऍडवर्स इफेक्ट होतील बॉडीवरती किंवा डेथ होऊन जाईल. ठीक आहे, रूट्स ऑफ पॉइजनिंग बघा. ओरल रूट, ओके, अल्कोहोल असेल, स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन, हे काय आहेत, हे ओरल रूट होणारे पॉइजनिंग मटेरियल्स. ओके, नेक्स्ट आहे इनहॅलेशन. ओके, श्वास थ्रू आपण पॉइजनिंग होणारे घटक हे कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. इंजेक्शन, नार्कोटिक्स, सेडेटिव्स एक्सेट्रा, आपण याला ड्रग्स पण म्हणतो. स्किन्स, पेस्टिसाइड. ओके, सगळे काय ते रूट ऑफ पॉइजनिंग आहेत, बाईट्स, डॉग किंवा स्नेक बाईट. ओके, ते सुद्धा काय रूट ऑफ पॉइजनिंग आहे. ओके, कळतं. नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. First, discard expired drugs and always take the medicines in light. Okay, drugs miscalculation हो नहीं क्यों, dose miscalculation हो नहीं मुना अपन क्या करते हो, शक्य तो expired materials जो है ते अपन फेंकून दिला पाहिजे किंवा discard केला पाहिजे. आणि कुठले medicine घेत असताना अपन म्हणजे जिथं वेल व्हेंटिलेटेड किंवा वेल लाइटेड रूम्स असतील त्यानुसारच घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, मिसकॅल्क्युलेशन किंवा होणार नाही किंवा कन्फ्युजन सुद्धा होणार नाही. ठीक आहे, कीप द पॉइजन्स केमिकल्स लाईक इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, पेट्रोलियम प्रोडक्ट्स एक्सेट्रा इन अ लेबल कंटेनर अँड आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. ओके, असे प्रोडक्ट्स असतील त्यांना आपण शक्यतो लहान मुलांपासून दूर ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती लेबल सुद्धा केलं पाहिजे. डिस्ट्रॉय द एम्प्टी कंटेनर प्रॉपरली. ओके, एम्प्टी कंटेनर जे असतील, ओके, ते सुद्धा आपण फेकून दिलं पाहिजे. अवॉइड टू बर्न कोल इन अ क्लोज रूम्स. ओके, कोळसा जो असतो शक्यतो क्लोज रूम मध्ये आपल्याला त्याला जाळायचं नाहीये. रिमूव्ह द पॉइजनस प्लांट फ्रॉम सराउंडिंग. कव्हर फूड मटेरियल विथ प्रॉपर केअर. ओके, फर्स्ट एड ट्रीटमेंट बघा. इन पॉइजनिंग प्रॉम्प्ट फर्स्ट एड शुड बी गिव्हन. A person is conscious, ask him what he has swallowed, in what quantity and what time. जर पेशंट शुद्धीवर असेल पॉइजन घेतल्यानंतर सुद्धा, तर त्याला विचारा की त्यांना कुठल्या टाईपचं पॉइजन घेतलेलं आहे आणि किती किती घेतलेलं आहे, क्वांटिटी किती आहे घेतलंय आणि किती वेळ झालं ते घेऊन. ओके, इफ देर आर एम्प्टी कंटेनर्स, रॅपर्स ऑर ड्रग्स लाईंग नियर द पेशंट, कलेक्ट and examine them, which will help in giving the right treatment. Okay, poison घेतल्यानंतर त्याच्या आवती भोवती पडलेले जे कंटेनर्स असतील, रॅपर्स असतील, ओके, ते आपण बघू शकतो कारण त्याच्यावरून आपल्याला करेक्ट ट्रीटमेंट आपण डिसाईड करू शकतो. ओके, फर्स्ट आहे इंजेस्टेड पॉइजनिंग. ही पॉइजन इज अन नॉन करोसिव अँड पर्सन इज कॉन्शियस. Induce the vomiting by any of the following method. Okay, ingested. Okay, by tickling the back of patient throat with the help of fingers. Okay, कसेही करून त्याला vomiting करायला भाग पाडलं पाहिजे. Okay, दोन बोट, okay, त्या पर्टिक्युलर पेशंटच्या तोंडात टाकलं पाहिजे. Okay, त्याला vomiting sensation यायला लागतात आणि तो vomit करू लागतो. By administering a glass of water
containing 2 teaspoonful of common salt. ओके एका ग्लास मध्ये थोडस कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपलं रेग्युलर सॉल्ट त्यामध्ये टाकायचं आणि ते त्याला द्यायचं. ओके बी ऍडमिनिस्ट्रेटिंग इमेटिक ड्रग्स लाईक सिरप ऑफ एपिकॅक. ओके इफ द पेशंट इज अनकॉन्शियस और पॉइजन इज करोसिव स्ट्रॉंग एसिड और स्ट्रॉंग अल्कली इन नेचर गिव हिम फॉलोइंग फर्स्ट एड. ओके अनकॉन्शियस असेल तर डू नॉट इंड्यूस वोमिटिंग फॉर स्ट्रॉंग एसिड लाईक सल्फ्युरिक एसिड हायड्रोक्लोरिक एसिड गिव मिल्क ऑफ मॅग्नेशिया चॉक पावडर सोडियम बायकार्बोनेट इन वॉटर. मिल्क ऑफ मॅग्नेशिया कशासाठी देतो आपण तर तिच्या कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी ॲज वेल ॲज डर्ट निघून जाण्यासाठी किंवा बॉडी एम्प्टी स्टमक होण्यासाठी. फॉर स्ट्रॉंग अल्कलीज लाईक सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग अमोनिया एक्सेट्रा गिव हिम लेमन ज्यूस विनेगर और बटर मिल्क. आफ्टर वोमिटिंग एंड गैस्ट्रिक लैवेज गिव द पेशंट मिल्क टी कॉफी और एग एल्ब्यूमिन ओरली. इनहेल्ड पॉइजन बघा म्हणजे श्वास नलिकेद्वारे जर आपण पॉइजन इनहेल झालं तिथे गॅस लीक झाल्यामुळं पॉइजनस गॅस असेल ते पॉइजनस गॅस लीक झाल्यामुळं हा पर्टिक्युलर पेशंट बेशुद्ध पडलेला आहे. ओके इन केस ऑफ गॅसियस पॉइजनिंग टेक द पेशंट आउट ऑफ द रूम फिल्ड विथ गॅस टू अन ओपन स्पेस वेअर फ्रेश एअर अँड इज अवेलेबल. फ्रेश एअरला त्या पेशंट लगेच शिफ्ट केलं पाहिजे. अवॉइड क्राउडिंग नियर द पेशंट सो एज टू प्रोव्हाइड फ्रेश एअर टू हिम. लूज हिज क्लोथिंग इफ नेसेसरी गिव्ह हिम आर्टिफिशियल रेस्पिरेशन. ओके आता हे आर्टिफिशियल रेस्पिरेशन पण नेक्स्ट स्लाइड्स मध्ये बघूया. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट पॉइजन. हे पॉइजन थ्रू स्किन हॅज ऑफर्ड wash the affected area with plenty of water and ask the patient to drink as much as water he can. Give specific antidote if specific poison is detected. Otherwise universal antidote should be given. Universal antidote consists of activated charcoal, 2 parts milk of magnesia, 1 part and tannic acid, 1 part. हे झालेलं आहे आपल्याला ऑलरेडी पार्ट. ओके इफ सिम्पटम्स आर सिरियस शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल. ओके अँटीडोट या शब्दाचा अर्थ काय जे पॉइजन वरती अँटी पॉइजन म्हणून किंवा अँटी वेनॉम म्हणून काम करतं त्याला आपण काय म्हणायचं अँटीडोट. ओके कळतं. नेक्स्ट आहे हार्ट डिसीज. द हार्ट डिसीज विच रिक्वायर फर्स्ट एड आर एंजिना पेक्टोरिस अँड हार्ट अटॅक. एंजिना पेक्टोरिस म्हणजे काय बघा इट मीन्स दॅट देर इज अ चेस्ट पेन ड्यू टू इनएडिक्युएट ब्लड फ्लो अँड ऑक्सिजनेशन इज टू हार्ट मसल्स. ओके कमी प्रमाणात जर ब्लड फ्लो झालं किंवा कमी प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो जर कमी झालं हार्ट मसलला किंवा हार्टला तर त्यावेळेस एंजिना पेक्टोरिस होऊ शकतं. ओके द पेन इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन अँड इट इज रिलीव्ह्ड बाय द रेस्ट. ओके खूप कमी काळासाठी असतं हा सडन शॉक आलेला असतो असं हात लावू वाढतं आपल्याला. ओके आणि इकडे असं चित्र तयार होतं. Sign and symptoms: chest pain radiating to the left shoulder and left arm, rapid and shallow respiration, breathing may be inhaled by pain, clouding of unconsciousness, nausea or vomiting. Okay, asa kai sign and symptoms dilele. First aid treatment bagal reassurance of patient. Okay, pan tela assure kela paije ki tula kai honar nahi. Okay, the patient must sit or lie down. If there is vomiting, he should be placed in recovery position. Clothes must be loosened. The patient has tablet glycerin trinitrate. Okay, nitrate, sorry. He may be asked to take it. Overweight should be reduced. Immediately medical advice should be given. Okay, hey, glycerin trinitrate, hey, kai, hey, life saving drugs. Okay. इन केस ऑफ हार्ट अटॅक अँड एंजिना पेक्टोरिस. हार्ट अटॅक त्यालाच आपण मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किंवा कोरोनरी थ्रॅम्बॉसिस असं म्हणतो. हार्ट अटॅक इज ऑल्सो कॉल्ड एज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन कोरोनरी थ्रॅम्बॉसिस. ओके इन दिस केस अ क्लॉट त्याला आपण काय म्हणायचं थ्रॅम्बॉसिस. ओके क्लॉट गाठी तयार होतं फॉर्म्स इन अ डिसीज कोरोनरी आर्टरी आर्टेरीमध्ये. ओके इट प्रोड्युसेस डॅमेज अँड डेथ
to a portion of heart muscles is nothing but the myocardial infarction. Sign and symptoms: sudden onset of severe crusting, central chest pain. It spreads to left arm. It may also radiate jaw, neck, other arm and abdomen or back. Fainting and vomiting. Fainting means chakkar any vomiting. Rapid and shallow respiration. हळू आणि मोठ्या प्रमाणात आपण काय करतो, श्वास घ्यायला लागतो. इरेग्युलर पल्स, पल्स रेट आपली इरेग्युलर दाखवतो जातो. हार्ट मे स्टॉप विथ सडन कोलॅप्स ऑफ द पेशंट, त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. ओके, हार्ट काम करायचं अचानक बंद होतं आणि तो पेशंट कोसळतो. ओके, हार्ट अटॅक सिम्पटम्स वगैरे इथं दिलेले. मेन स्वेटिंग, घाम यायला लागतं. पेन इन चेस्ट, आर्म्स, नेक अँड जॉ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, हार्ट बर्न और इनडायजेशन. ओके, छाती जळजळ करायला लागतात किंवा इनडायजेशन होतं. वुमन्स मध्ये बघा, डिझीनेस. ओके, चक्कर आल्यासारखं होतं, असं गोंधळल्यासारखं होतं. अनकम्फर्टेबल पेन बिटवीन शोल्डर ब्लेड्स. ओके, खांदे दुखायला लागतात. शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. ओके, इनडायजेशन और गॅस लाईक पेन. अनएक्सप्लेन्ड फॅटिग अँड स्लीप डिस्टर्बन्सेस. ओके, थकवायला लागतात आणि झोप सुद्धा लागत नाही. फर्स्ट एड ट्रीटमेंट बघा. इफ देर इज अ नो पल्स, कार्डिओ पल्मोनरी रिसायटेशन मस्ट बी कमेन्स्ड इमिडिएटली. ओके, आर्टिफिशियल रेस्पिरेशन द्यायला स्टार्ट केलं पाहिजे. लूजन क्लोथिंग ऑफ पेशंट, रिअश्युअर हिम दॅट ही विल बी ऑल राईट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, इफ कार्डिओ ऍक्टिव्ह ड्रग्स, एक्झाम्पल Nicoxin, lidocaine, etc. are available, administer them immediately. Okay, underline this particular two important life-saving drugs, that is Nicoxin and lidocaine. Okay, give an injection of morphine or pethidine to relieve pain. Okay, underline this again. Give an injection of morphine and pethidine in case of your myocardial infarction, coronary thrombosis or heart attack. Arrange to ship the patient to the hospital as early as possible. Do not allow the patient to walk. Okay, in such condition of heart attack, myocardial infarctions or coronary thrombosis, okay, the patient does not allow to move from here and there. Okay, or is unable to allow the patient to walk. Okay, give him complete bed rest in such cases. Okay, up to this point we covered the all major important first aid treatment for various kinds of situations or accidents. Okay, we covered the first aid treatment for number one is the shock, number second is the snake bite, number third is the burns and scars. Burns and scars are the important parts and these are very different parts. Okay, sometimes in exam they may only ask on the burns or separately on the scars. Okay, many times they may ask like this, write the difference between burns and scars. Okay, next we learn about the cardiac or cardiopulmonary cardiac diseases. Okay, in this we covered angina pectoris, myocardial infarctions, coronary thrombosis. Okay, then in the next online lecture we are going to study about the fractures. Okay, आतापर्यंत झालेला सगळा पार्ट तुम्ही एकदा रिपीट करा. ओके, वाचा ते आणि राहिलेला जो पार्ट आहे या टॉपिकमध्ये तो आपण नेक्स्ट ऑनलाईन सेशनला कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.